शहरातील सिद्दीक चौकातील सिद्दीशाह बाबा दर्गापासून हा ईद मिलाप जुलूस सकाळी 9 ते 11 वाजता काढण्यात आला. यावेळी तालुक्यातील मुस्लिम समाज या जुलूसामध्ये सामील झाले. सिद्दीक शाह बाबा दर्गामध्ये ईद मिलाप समारोह करण्यात आला. तसेच हिंदू मुस्लिम बांधवांसाठी गोड भाताचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. ही मिरवणूक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त कन्नड शहरातील सिद्दीकी चौक मार्गे जैन मंदिर, आठवडी बाजार, बडा बंगला मार्ग, सिद्दीकी शाह बाबा दर्ग्यात पोहोचली. या ठिकाणी या मिरवणुकीची सांगता करण्यात आली. यावेळी मौलाना जावेद कादरी, शेख वाहब, शेख राजू, शेख नईम, गणी मिस्त्री यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मौलाना जावेद कादरी यांनी खंत व्यक्त केली की दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा सण साजरा करतो, मात्र तालुक्यात दुष्काळाची झळ शेतकरी आणि सामान्य जनतेस बसत असल्याने आम्ही नरमाईने घेतली आहे. कन्नड पोलीस स्टेशनचे आरएस मुळे आणि कैलास करवंदे यांच्या टीमचा चोख बंदोबस्त यावेळी लावण्यात आला होता. सबसे पहले तो ये पूरे दुनिया के जितने भी मुसलमान हैं और जितने भी दीगर लोग हैं सबको तहे दिल से जिसने ईद मिलाद उन नबी एक मुबारकबाद है. और इस साल हर साल की तरह इस साल भी जो है तो ये हम जश्न ईद मिलाद उन नबी का जुलूस निकालते हैं, लेकिन इस साल क्योंकि बारिश कम हुई है, महाराष्ट्र के अंदर दुष्काल गिरा हुआ, इसलिए हम थोड़ा कम खर्चा करके कम पैमाने पर कम तादाद में जो है तो निकाल रहे हैं, इसलिए कि हर तरफ लोग परेशान हैं इस वजह से. लेकिन ये मोहम्मद पैगंबर की जयंती है जिन्होंने पूरे दुनिया के अंदर अमन और शांति का पैगाम दिया है, इंसानियत का पैगाम दिया है. आज उनकी पैदाइश का दिन है, उसकी खुशी में हम ये जुलूस निकाल रहे हैं. शालिनी प्लस साठी गोरख पाटील, कन्नड.